नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये 1 वर्षापासून ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम 25 एप्रिलपासून ते 2 मेपर्यंत राबवण्यात येणार असून या अंतर्गत सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महापालिका शाळा, अंगणवाड्या, सर्व कनिष्ठ विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी या सर्वांना जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 1,09,076 लाभार्थ्यांना या उपक्रमाअंतर्गत जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं होतं. महापालिका आरोग्य विभागाच्या RCA अधिकारी डॉक्टर रिहाना मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या विविध टीमच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्यांचं वाटप सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्यांमध्ये केले जाणार आहे. CWC हिंद टर्मिनल कोणत्याही परिस्थितीत बंद पाडू नका, असे निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी CWC लॉजिस्टिक पार्कचे डायरेक्टर अमित कुमार यांना दिले आहेत. हिंद टर्मिनल लॉजिस्टिकमधील 600 कर्मचाऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बागी यांच्या पुढाकाराने दिल्ली येथे गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत महेश बागी यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडल्या. यावेळी झालेल्या चर्चेनुसार कंपनीचे व्यवस्थापक यांना पियुष गोयल यांनी कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी बंद पडून देऊ नका आणि या कामगारांवर उपासमारीची वेळ देऊ नका अशा सूचना वजा निर्देश दिले. या बैठकीला मिलिंद पाटील, कृष्णा ठाकूर, लंकेश ठाकूर, अभिजित पाटील उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या काळात होत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी वावंजे या ठिकाणी जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम केली. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली ही तालीम झाली. सदर दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीत 2 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस अंमलदार तसेच तळोजा MIDC अग्निशमन दलाचे 1 अधिकारी आणि 5 फायरमॅन असे हजर होते. पनवेल महापालिकेतर्फे ग्रामीण भागात बिले आता वितरित होत आहेत, त्यामुळे जी सवलत शहरी भागात यापूर्वी जात होती तीच सवलत ग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिली जावी या मागणीचे निवेदन भाजप OBC मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांना शुक्रवारी दिले. महापालिकेच्या वतीने या महिन्यात गावागावातील मालमत्ता कराच्या बिलांचं वाटप करण्यात आलं आहे. या बिलांवर 30 एप्रिलपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्यांना 10%, तर 30 नोव्हेंबरपर्यंत भरणाऱ्या ग्रामस्थांना 5% सवलत दिली जाणार आहे. यापूर्वी वसाहतींमधील मालमत्ता कर भरण्यासाठी 1 महिन्यात भरल्यास 15%, 3 महिन्यात भरल्यास 10%, तर 9 महिन्यात भरल्यास 5% कर सवलत दिलेली होती. ते पाहता ग्रामीण भागासाठी दुजाभाव होऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रुचिता लोंढे उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश RN रोकडे यांनी अनेक गंभीर आक्षेप आपल्या निकालपत्रात नोंदवले आहेत. तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर मांडलेल्या विविध मुद्द्यांच्या आधारे सत्र न्यायालयाने आपले मत व्यक्त केले आहे. तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर ठेवलेली कागदपत्रे, मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अर्जदाराचा असलेला सक्रिय सहभाग, आरोपांचे गांभीर्य आणि गुन्ह्याची पद्धती या गंभीर बाबी पाहता अर्जदार विवेक पाटील हे जामिनास पात्र नाहीत असा सूर मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश RN रोकडे यांनी दिलेल्या जामिनावरील निकालपत्राद्वारे व्यक्त केला होता.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेले एसटी कर्मचारी अखेर सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. एसटीच्या पट्ट्यावरील 82,263 कर्मचाऱ्यांपैकी 76,962 कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले आहेत. यापैकी 11,000 कर्मचारी अद्याप बडतर्फ आहेत. संपापूर्वी एसटीच्या सेवेत 92,266 कर्मचारी होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठ्या प्रमाणावर बस फेऱ्या सुरू झाल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले असून ग्रामीण भागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. भारनियमनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. नागरिकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसूल केली जात आहे. हे थांबवण्यासाठी वीज मंडळाच्या कार्यालयांवर भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. राज ठाकरेंची सभा, नवनीत राणा, हनुमान चालीसा या मुद्द्यांवरूनही दरेकर यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. दरम्यान महाजनकोला सबसिडीचे 3,500 कोटी रुपये द्यायचे आहेत. राज्य सरकार ते देत नाहीये. सरकारच्या खात्यांचे वेगवेगळ्या निधी देणे गरजेचे आहे, तो दिला जात नाही. खासगी वीज खरेदी केली जात नाही. खासगी वीज निवडक लोकांना देऊन कमिशन खाता यावं हा प्रयत्न सरकारचा आहे, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे. न्यायालय आणि राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर रायगड विभागातील 8 आगारांमधील जवळपास सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने 5 महिन्यांपासून ठप्प असणारी एसटी सेवा पुन्हा पूर्वपदावर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रायगड विभागातील पेण, अलिबाग, रोहा, माणगाव, श्रीवर्धन, महाड, मुरुड, कर्जत या 8 आगारातील अनेक कर्मचारी कामावर हजर झाले असून पेणमध्ये 100% कर्मचारी रुजू झाले आहेत. रायगड विभागात सुमारे 90% एसटी सेवा सुरू झाली असून उत्पन्नात वाढ होत आहे. या संदर्भात रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी येत्या काही दिवसात ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आणि ग्रामीण रुग्णालयातर्फे आरोग्य मेळाव्याचे बोकडविरा येथे सिडको प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी गोरगरीब रुग्णांची सेवा करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि येणाऱ्या काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून तब्बल 758 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी नीलम गाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पेण विभागात भरपूर पाऊस पडतो, तसेच तालुक्यात हेटवणे, शहापाडा, बाळगंगा इत्यादी धरणे आणि अनेक जलस्रोत आहेत. परंतु तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गेली 20-25 वर्षे कायम आहे. तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या वस्त्यांमध्ये सद्यस्थितीत पाण्याची भीषण टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला रखरखत्या उन्हात वणवण भटकत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या खारेपाट विभागातील ग्रामस्थांनी शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनच्या माध्यमातून गुरुवारी पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी अधिकाऱ्यांना गढूळ आणि खारे पाणी पाजले. तुम्ही एक दिवस हे पाणी पिऊ शकत नाही, आम्ही वर्षाचे 12 महिने हे पाणी पितो, आम्ही गुरेढोरे आहोत का, असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला. पनवेल महापालिकेच्या कार्यतत्पर नगरसेविका दर्शना भेर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शुक्रवारी सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र योजना आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कार्यक्रमही घेण्यात आला.
यावेळी नगरसेवक नितीन पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेविका नीता माळी, ज्येष्ठ कार्यकर्त्या सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्या भारत देशाला अधिक बलवान बनवायचे असेल तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार कल्पेश कांबळे यांनी भीम महोत्सवात केले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने 14 ते 16 एप्रिल दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती नवीन पनवेलमध्ये भीम महोत्सव आयोजित करून साजरी करण्यात आली. या महोत्सवाचे आयोजन नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केले होते. 3 दिवस चाललेल्या या भीमजयंती महोत्सवात अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवास आमदार प्रशांत ठाकूर, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुधाकर भालेराव, महापौर कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. बावीस एप्रिल हा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा होत असतो. त्यानिमित्त उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानिक परिसंस्थेला उपयुक्त असणाऱ्या देशी वृक्ष लागवड करून जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण मडवी यांनी एक व्यक्ती एक झाड लावून या वसुंधरेला हरित करण्याचा संकल्प करावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी वृक्षमित्र सचिन पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून वड आणि आंब्याचे रोपण केले. त्याबद्दल संस्थेमार्फत त्यांना निसर्गमित्र सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मडवी, पोलीस अधिकारी सचिन बोठे यांच्यासह पदाधिकारी, वृक्षमित्र आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई पालिकेने हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या अशी संकल्पना राबवली आहे. त्यानुसार शहरातील महत्त्वाच्या 68 ठिकाणी माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याकडील जुने मात्र चांगल्या स्थितीतील कपडे, चप्पल, बूट, भांडी, खेळणी, अंथरूण पांघरूण आणि पुस्तके ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या जीवनावश्यक वस्तूंवर नजर ठेवण्यासाठी त्या परिसरातील स्वच्छता पर्यवेक्षक, स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पालिकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कर्जत फाट्याजवळ असलेल्या प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत महाउत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. कला, क्रीडा, स्वाद, संस्कृती, व्यवसाय या मिलाफ असलेल्या या महाउत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या महोत्सवात राज्यभरातील 5,000 शालेय विद्यार्थी रुबिक्स क्यूब सोडवून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारणार आहेत. हा एक विश्वविक्रम ठरणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.